रेकॉर्ड होईल ना? हो, रेकॉर्ड पण होईल. आणि आणि परवाचे 2 दिवसाचे आपले व्हिडिओ आलेले नाहीयेत, तर ते कसे मिळतील मग? ते आता त्या रेकॉर्डिंग आहे ना, थोडं टेक्निकल त्या मॅडम नव्हत्या, त्यामुळे ते झालं थोडं इश्यू. त्या मिळवून घेऊ आपण. ते रेकॉर्डिंग आहे त्याची, त्याला आहे ना, दोन्ही दिवसाचं आहे ना, करावं लागेल. दोन्ही दिवसाचं ना. ओके ओके, जरा प्लीज घ्या जरा. ओके ओके, थँक्यू. आणि तुम्ही आहात ना पूर्ण कार्यक्रम? हो. आज जाणार नाही ना म्हणजे कुठे? नाही नाही ठीक आहे. ओके ओके, थँक्यू. हा हा, शला का? शला का? आसावरी मॅडम, सॉरी आसावरी मॅडम नाही, अनुजा मॅडम आल्यात. अनुजा मॅडम आल्यात. अनुजा मॅडम आल्या आहेत. शला का? नाही अजून दिसत नाहीये. जॉईन व्हायला सांगा त्यांना. काही प्रॉब्लेम आहे का? 3-5 झालेत कारण. जॉईन व्हायला सांगा. शला का पण नाहीये का? शला का आहे? मग आवाज शला का? दोन्ही नावाने आहे शला का. हो पण मग ती चालू करून गेली आहे का कुठे? तर मॅडम ना फोन करायला सांगा. हा काय झालं मॅडम? नाही आता फोन आला तर खरं काय झालं काय माहिती, बघते. रेकॉर्ड बदलत आहेत काय मिनल मॅडम? स्पॉट बदलत आहेत मॅडम? स्पॉट बदलत आहेत काय म्हटलं? नवीन आलेले फोन. कळलं नाही मला काय म्हणाला. नाही नाही, इथे दिसत नव्हता. तुम्ही म्हटलं स्पॉट बदलला, कोणी बदलला का त्यांनी? नाही माहिती नाही. अजूनही नंदिनी मॅडम आहेत ना, त्या जॉईन होत नाहीयेत. त्यांना म्हणजे एंटरच होता येत नाहीये त्या लिंक मधून. पण आम्ही सगळे याच लिंक वर आलो. तेच मी बोलले त्यांना, मेसेजही केला, फोनही झाला. आज दुसरी लिंक आलीच नाहीये कारण. ओके, तुम्हाला युट्यूबची दुसरी लिंक शेअर करू काय झूमची? या बर, कोणाला जॉईन होता नाही आलं का? हो. एक मिनिट लगेच करते. सॉरी मॅडम, पाठवा. त्या अनुजा मॅडमला जॉईन होत नाहीये, त्यांच्या लिंक नाही आपल्याला. लगेच पाठवते. कोणत्या नंबरला पाठवत आहेत त्या? एक मिनिट चेक करते. या मिनल मॅडमच्या नंबरला पाठवले बघा. ग्रुपला पाठवा मग. मी पाठवली आहे लिंक, अनुजा मॅडमना पण पाठवा. पाठवते पाठवते. हा
हॅलो हा मिनल मैडम अनुजा मैडम जॉइन झाल्या तर त्यांना को होस्ट करावं लागेल. अनुजा मॅडम. हा नमस्कार मॅडम. नमस्कार, मीच करत होते तुम्हाला. आपण ऑडिओ व्हिडिओ एकदा चेक करूया. तुमचा पीपीटी तिकडे सुनीता गोळे मॅडम शेअर करते. ओके, स्वागत आहे तुमचं. धन्यवाद. आणि ओके आहे म्हणजे ऑडिओ व्हिडिओ तरी व्यवस्थित आहे. ऐकायला येतो मी, ऑडिबल आहे ना तुम्हाला? येस येस येस, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. या येस, थँक्यू. वृषाली लाईव्ह करूया आपण. हो झाले. ओके, स्टार्ट करा. नमस्कार, सुस्वागतम. नेसुनी शुभ्र वस्त्र असे विराजमान, नेसुनी शुभ्र वस्त्र असे विराजमान, आहे ती साक्षात लावण्याची खाण. शब्दात काय वर्णावे तिचे स्थान, अमृत रूपी कार्य आहे तिचे विद्यादान. विद्येची देवता सरस्वतीला नमन करून आपण कार्यक्रमाची सुरुवात करूया. नमस्कार, मी मिनल भोळे, महाराष्ट्र मराठी माध्यमिक शिक्षक संघ मुंबई व इझी टेस्ट निर्मित आंतरजाल संवाद या उपक्रमात आपण सर्वांचं सहर्ष स्वागत करते. आंतरजाल संवादातील 31वे पुष्प विणण्यासाठी आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत मराठी भाषा अभ्यास गट सदस्य आदरणीय अनुजा मॅडम. अनुजा चव्हाण मॅडम यांचं मी सहर्ष स्वागत करते. 10वीचं वर्ष म्हणजे आपल्या शैक्षणिक जीवनातला महत्वाचा टप्पा. शासनाने निर्धारित केलेल्या ज्ञानरचनाधारित नवीन अभ्यासक्रम भाषेची रुची वाढवणारा व अभ्यासाची कला शिकवणारा आहे. घोका आणि ओका या पाठांतर पद्धतीपेक्षा वेगळा असा अभ्यासक्रम भाषिक कौशल्यांचा विकास करणार आहे आणि त्यामुळे भाषा ज्ञान हे फक्त प्रश्नोत्तरांपुरते मर्यादित या अभ्यासक्रमाचे व अध्ययावत कृतीपत्रिका प्रारूपाचे बारकाईने विश्लेषण करण्यासाठी आज आपल्यात उपस्थित आहेत अनुजा चव्हाण मॅडम. त्यांचा परिचय करून देण्याची विनंती मी सुनीता गोळे मॅडम यांना करते. सुनीता. धन्यवाद मिनल मॅडम आणि सर्वांना, सर्व शिक्षकांना आणि अनुजा मॅडम तुम्हालाही माझा नमस्कार. हस्ताक्षर हा आपल्या मनाचा आरसा असतो असं म्हणतात आणि खरोखरच
आजचा जो परिचय आहे मॅडमचा तो त्याचं विशेष म्हणजे स्व हस्ताक्षरामध्ये त्यांनी हा परिचय पाठवलेला आहे आणि त्यामुळे मॅडमचा कलागुण असलेला जो गुण आहे आणि तो त्यामधूनच व्यतीत झालेला आहे दिसतोय की खरोखर त्यांचे छंद कला हस्ताक्षर आणि त्यांची चित्रकला या सगळ्यांचंच दर्शन या परिचयामधूनही झालेलं आहे आणि त्यामुळे मला तो आणखी प्रकर्षाने वाचायचा आहे सांगायचा आहे याबद्दल शंकाच नाही. सो अनुजा प्रकाश चव्हाण मॅडम एम ए बी एड बी एस एम आहेत आणि बृहन्मुंबई महानगर शिक्षण विभाग यामध्ये प्रशिक्षक म्हणून त्यांनी 31 वर्ष त्या कार्यरत आहेत. त्यांच्या अतिरिक्त कार्याबद्दल काय सांगावं, शैक्षणिक कार्याबद्दल बरोबरच त्यांची अनेक कामं आहेत, विशेष कार्य आहे, लेखन कार्य आहे, अनेक छंद आहेत. त्यापैकी त्यांचं अतिरिक्त कार्य म्हणजे महाराष्ट्र राज्य बालभारती पुणे गट त्या सदस्य आहेत आणि त्याचबरोबर महाराष्ट्र मुक्त विद्यालय पुणे येथेही त्या सदस्य आहेत. विशेष कार्याचा जर उल्लेख करायचा तर त्या समुपदेशक म्हणून कॅन्सर रुग्ण या संलग्न आहेत IMA पश्चिम उपनगरामध्ये. त्याचबरोबर अनेकविध त्यांची निवेदनं, सूत्रसंचलन, विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमध्येही त्यांचा सहभाग आहे आणि विशेषत दिवाळी पहाट या कार्यक्रमाचं निवेदन, सूत्रसंचलन आणि आयोजन असंही त्या करतात. समाज प्रबोधनपर वैशिष्ट्य म्हणायचं तर भारूड सादरीकरण श्री गजानन महाराज प्रासादिक मंडळ वसई या ठिकाणी आणि शैक्षणिक कार्याचा आढावा घेता 10वी कृतीपत्रिका निर्मिती हाच त्यांचा हातखंड आहे आणि यावर त्यांनी विविध प्रशिक्षण दिलेली आहेत. राज्यस्तरीय इंग्लिश लँग्वेज इनिशिएटिव्ह प्रोग्राम मेंटर ब्रिटिश काउन्सिल याच्याशी त्या संलग्न आहेत आणि त्या राज्यस्तरीय प्रशिक्षण त्यांनी दिलेली आहेत. राज्यस्तरीय प्रशिक्षण सुलभक स्त्रोत व्यक्ती म्हणूनही त्या कार्यरत आहेत. टीएजी कोऑर्डिनेटर CCRT भारत सरकारद्वारा छायाचित्र संवाददाता म्हणून मॅडमची निवड झालेली आहे आणि हे त्यांचं खूप मोठं विशेष आहे हे म्हणावं लागेल. शिष्यवृत्ती पेपर सेटर त्या आहेतच आणि अ फॅसिनेटिव्ह एज्युकेटर विथ एक्सपिरियन्स स्पॅनिंग ओव्हर 31 इयर्स असा त्यांचा हे कार्य आहे. शिक्षणाची वारी हाही उपक्रम त्यांच्या हातून सुटलेला नाही. पुस्तकाची बदलती भूमिका त्यामध्ये त्यांनी मांडलेली आहे आणि अशा या कार्यामध्ये प्राप्त पुरस्कार त्यांचे आहेत. राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार महाराष्ट्र शासनाचा 2016-17 त्यांना मिळालेला आहे. भारतातून प्रथम मराठी गणित व विज्ञान विषयासाठी सेंडा टीचर प्रोफेशनल ऑलिम्पियाड हा प्रशिक्षक त्यांना मिळालेला आहे. दुबई येथे क्रिकेट वीर ब्रायन लारा यांच्या हस्ते त्यांचा सन्मान झालेला आहे आणि सेंटा तर्फे आणि वॅकी फाउंडेशन यांच्यातर्फे आंतरराष्ट्रीय परिसंवाद GISF साठी संधी त्यांना प्राप्त झाली आहे. डॉक्टर राधाकृष्णन इंटरनॅशनल मेमोरियल अवॉर्ड 17-18 महापौर पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे आणि अशा विविधांगी कार्य असणार परिसर आशा बेस्ट एज्युकेटर अवॉर्ड हेही त्यांना प्राप्त आहे असे विविध पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. लेखनही त्यांचं अतिशय गाढ आहे. 10वी यशस्वी भव अभ्यास मालिका लोकसत्तामध्ये लेखन केलंय, महाराष्ट्र टाइम्स सामना यामधून आणि भारतीय शिक्षण जीवन शिक्षण शिक्षण संक्रमण शिक्षकांसाठी आपल्या जी सर्व ही साहित्य आहेत त्यामध्ये त्यांचं लेखन आहे. व्यक्त अभिव्यक्ती रंगी रंगले भारूड ही पुस्तक आहेत. कॅन्सर रुग्णांसाठी समुपदेशन लेखन बाह्य लेखनही त्यांनी केलं आहे आणि सामाजिक कार्य सांगता मोखाडा वाडा आदिवासी आश्रम शाळा या विविध ठिकाणी शैक्षणिक सोयी सुविधा त्यांनी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्यासाठी अव्याहतपणे त्या कार्यरत आहेत. सलाम बॉम्बे आपल्या शाळातून पोहोचलेला आहे. तंबाखू मुक्त आणि व्यवसायाभिमुख शिक्षण घेण्यासाठी त्या सलाम बॉम्बे यामध्येही कार्यरत आहेत. वाचनाचा आता छंदाबाबत म्हणायचं तर मी जसं म्हटलं की त्यांचा परिचय पाहताच अनेकविध छंद मॅडमना आहेत त्यांनी जोपासलेत हे दिसूनच येत आहे. त्यामध्ये वाचनाचा व्यासंग आहे. भटकंती त्यांना आवडते. संस्कार भारती रांगोळ्या मधुमधी पेंटिंग पेपर कटिंग आर्ट अँड पेंटिंग याची आवड आहे. फोटोग्राफी आहे. व्हिडिओ व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट म्हणूनही त्या कार्यरत आहेत
अशा अनेक विध गुणांनी संपन्न अशा मार्गदर्शिका आज आपल्या लाभलेल्या आहेत आणि त्यांचा आज व्याख्यान तर आपण ऐकणारच आहोत. पण त्याचबरोबर आज जन्माष्टमी आहे तेव्हा त्या अनुषंगाने मॅडमने आपल्या या व्याख्यानाची सुरुवात आपल्या भारुडाने करावी अशी मी त्यांना विनंती करते. तर मॅडम पुढील सूत्र तुम्ही हाती घ्यावीत आणि कार्यक्रमाची सुरुवात भारुडाने करून आपले व्याख्यान सुरू करावं. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. नमस्कार. महाराष्ट्र मराठी माध्यमिक शिक्षक संघ मुंबई व इझी टेस्ट निर्मित आंतरजाल संवाद कृतीपत्रिका आराखडा या उपक्रमासाठी उपस्थित संस्थेचे सर्व पदाधिकारी त्याचप्रमाणे या पदाधिकाऱ्यांमध्ये विशेषत्वाने मला नावं घ्यायला आवडेल. नंदिनी धाकरस मॅडम, अनिल बोरदारे सर, मिनल गोळे मॅडम, शलाका काळकर मॅडम, सुनीता गोळे मॅडम, भारती सर, खंबायत सर आणि घेवडे मॅडम, तसेच इयत्ता 5वी ते 10वी मराठीचे अध्यापन करणारे आपले सर्व अध्यापक बंधू भगिनी, कदाचित पालकही उपस्थित असतील, काही विद्यार्थीही या कार्यक्रमाचा आस्वाद घेत असतील, तुम्हा सर्वांना मी अनुजा प्रकाश चव्हाण सस्नेह नमस्कार करत आहे. आज जन्माष्टमी, या जन्माष्टमीच्या तुम्हा आम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. खर तर आज बाहेरची परिस्थिती पाहिली तर कुठेतरी आमच्या सर्वांच्याच डोक्यावर एक चिंतेचा गोवर्धन उभा आहे, नाही का? आणि मग अशा चिंतेच्या या गोवर्धनाला कुणीतरी थोपवणारा एक प्रश्न हवाच हो. आणि तो प्रश्न जेव्हा आपल्या जीवनामध्ये सद्गुरूंच्या रूपाने किंवा आपल्यासारख्या शिक्षकांच्या रूपाने त्या विद्यार्थ्यांवरती किंवा तमाम माझ्या विश्वावरती जे संकट आलेलं आहे, हे संकट तारून नेण्यासाठी हा गोवर्धन पर्वत आपण बनून राहिलेले आहोत. आणि विद्यार्थ्यांना कुठेतरी कनेक्ट होणं जे आहे ना, ते कनेक्ट होणं खूप महत्वाचं असतं. आणि तुमची ही संस्था इतकं सुंदर काम करत आहे की एवढ्या महाराष्ट्रभरातल्या तमाम लोकांना एका टेक्नॉलॉजीच्या व्यासपीठाखाली कनेक्ट करणं हे खूप कठीण आहे, पण असा हा गोवर्धन पर्वत आपण उचललेला आहे आणि त्याच्यासाठी तुमच्या ह्या कार्याला माझा मनपूर्वक सलाम. या गुरु शिष्याचं जेव्हा आपण नातं पाहत असतो तेव्हा हे नातं पाहत असताना मग आपल्या डोळ्यांसमोर साहित्यिक दृष्टीने जर पाहायचं तर भारूड गवळणी म्हटलं की एकनाथ, आपल्या संत एकनाथ महाराज आपल्या डोळ्यांसमोर उभे राहतात. आणि मग एका जनार्दनाची ती जी जोडी आहे ना, ती कायम कुठेतरी आपल्या मनामध्ये इतकी रुजून बसलेली आहे आणि हे पूर्वापार झालेलं आहे. त्यामुळे काय झालेलं आहे, या जोडगोळीने गुरु शिष्य रूपा त्या रूपाने जे संवादात्मक काही भारुडातून आपल्याला दिलेलं आहे ते भारूड असं तना मनामध्ये आज तमाम मराठी सारस्वतांच्या भिनलेलं आहे. आणि त्यामुळे कृष्ण आणि राधा हे जे नातं अनोखं आहे, ती राधा खर तर ती राधा आमच्यामध्येच आहे, ती तुम्हा आम्हा सर्वांमध्येच आहे, पण तिचं रूप सध्या आपल्यामध्ये जे आहे ना ते धारेच्या स्वरूपात आहे. मग ती धारा वेगवेगळ्या रूपातली आहे. ती धारा जेव्हा आम्ही उलट करणार, आमचा तो प्रवाह जेव्हा पिंडी ते ब्रह्मांडी होणार, तेव्हा त्या धारेची राधा होते आणि मग तिथेच आम्हाला नेमके एकनाथ महाराज आणि त्यांचं भारूड आपल्याला दिसत. तर एक छोटस भारूड आहे आणि त्याच्यापूर्वी जन्माष्टमीच एक गवळण महाराजांची आहे, ती गवळण मी थोडक्यात सादर करते. आपण मला हे सादर करण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे प्रथम आभार मानते आणि सुरुवात करते. गवळण आहे कारे माझा माठ फोडीला, पहा हा फार सुंदर आहे, अर्थ आकळला पाहिजे. ते आकलन जेव्हा होईल, ते आकळणं जेव्हा होईल, ते आकळणं आपल्याला जेव्हा होईल, तेव्हा आपण ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकतो. आणि त्याच्यासाठी काय विचारतायत महाराज आणि काय संवाद चाललेला आहे या गवळणीतून तो ऐका.
कारे माझा कारे माझा कारे माझा माठ पुडीला कारे माझा माठ पुडीला समजाऊ कशी मी तुला सावळ्या समजाऊ कशी मी तुला मथुरेच्या गवळणी करूनी या थाट दया दुधाचे डोईवर माठ याने माझा माठ पुडीला याने माझा माठ पुडीला समजाऊ कशी मी तुला सावळ्या समजाऊ कशी मी तुला आता पुढे काय झालंय माठ फुटलाय माठ कसला माठ आहे हा हा माठ आहे आमच्या अज्ञानाचा हा अज्ञानाचा माठ फोडणारा तो एकमेव असतो तो म्हणजे आपला सद्गुरु आज आपण आपल्या विद्यार्थ्यांच्या पर्यंत पोहोचण्यासाठी हा जो सगळा अज्ञान रूपी बाहेर असलेला चिंतेचा माठ फोडून त्यांच्याकडे जेव्हा ही सकारात्मकता पोहोचवतो आहे ती सकारात्मक ती साक्षात भगवान श्रीकृष्ण ऐकतायत पुढे ती असं म्हणतीये की मी कोण आहे मी कोण आहे याच्या मुळाशी जेव्हा आपण जातो तिथेच मग तो शोध घेण्याचा आणि जेव्हा ही शोध घेण्याची वृत्ती वाढते ना ती शोध घेण्याची वृत्ती त्या मी कोण आहे याच्यापासून सुरू होते मी कोण असताना ती राधा सांगते आहे अनयाची गवळण मी आहे राधा दया दुधाचा करीते मी दंडा नको पडू आमुच्या फंदा नको पडू आमुच्या फंदा समजाऊ कशी मी तुला सावळ्या समजाऊ कशी मी तुला अरे आम्ही काय करतोय मी अनयाची गवळण आहे दया दुधाचा मी धंदा करते कृष्णा आमच्या फंदात पडू नये हो तू फार भारी पडेल ते वेगळ्या अर्थानं आहे भारी पडणं आज परिस्थिती अशी आहे आज चीनला आपण सांगतोय राफेल आली आहेत आमच्याकडे पडू नका आमच्या फंदात संरक्षण तटबंदी आम्ही तितकीच मजबूत केलेली आहे त्यामुळे कुठेतरी हा संवाद हा असाच चालू ठेवण्यामध्ये राधा आणि श्रीकृष्ण असे रमलेले आहेत मग पुढे काय होतं महाराज म्हणतायत एका जनार्दनी तू जग जेठी लागला सकारे अमुच्या पाठी ठावा दिला तुझी आचरणा ठावा दिला तुझी आचरणा समजाऊ कशी मी तुला सावळ्या समजाऊ कशी मी तुला हो हे संकट जाणारच आहे आम्हाला माहित आहे तू जगजेठी आहेस आणि म्हणूनच तर आम्ही काय केलेलं आहे अनन्य भावे तुला आम्ही शरण आलेलो आहे तेव्हा शरणागत होणं खूप महत्वाचं आहे शरणागत होताना माझ्यातलं मी पण जेव्हा गळून जाणार तेव्हा आमचा आणि आम्ही कुठेतरी आम्हाला कळणार हा भाव इकडे आहे हा भाव राधाकृष्ण संवादामधून प्रत्येक गवळणीतून एकनाथ महाराजांनी आपल्या समोर मांडलेले आहेत असे छान छान गवळणी हा मराठी साहित्याचा एक आत्मा आहे की जो अजूनही आत्म्याला मरण नसतं हो तर असा हा आत्मा अजूनही आपल्या समोर आहे तो सचेतन आहे कारण तो आम्हाला दिसत नाहीये हो तो आत्मा राम आहे जेव्हा राम राम म्हणतो तो दिसतो दृश्य स्वरूपात पण तो आत्माराम आम्हाला दिसत नाही कारण तो आमच्या आतमध्ये आहे आणि ही अशा प्रकारे सगळी जोड आपण जेव्हा विश्वाशी घालतो तेव्हा तुम्ही आम्ही विश्वात्मक होतो गवळणी आणि भारूड असं आपल्याला विश्वात्मक करतात एक छोटासा भारूड मी ऐकवते आणि त्याच्यानंतर या कृतीपत्रिकेच्या मुख्य विषयाला नाहीतर विषयांतर होईल मुख्य विषयाला मी सुरुवात करते एक छोटस भारूड
भारूड खरं खूप आहे, विद्यार्थ्यांसाठी पण लिहिलेलं आहे, पण आज थोडा आपल्या सर्वांचा हा कळत्या माणसांचा सुद्धा एक कुठेतरी मेळावा आहे, म्हणून हे जीवन थोडस कसं आहे त्याबद्दल महाराजांनी लिहिलेलं आहे आणि ते व्यक्त झालेलं आहे, ते वेगळ्या स्वरूपात झालेलं आहे. भारूडाचं नाव आहे सोन्याची साखळी. पहा काय आहे, एक स्त्री भूमिकेतून किंवा आपण जर पुरुष असू तर प्रकृती आणि पुरुष या दोन्ही माध्यमातून आपल्याला हे भारूड अभ्यासायचं आहे. सुरुवात अशी आहे, बाई मी मोकळी ग मोकळी, माझ्या पायात सोन्याची साखळी, बाई मी मोकळी ग मोकळी. मग तो निवेदक म्हणतोय, बाई एकदम सोन्याची साखळी, अहो सोनं तर लई महाग आहे की, आता तो पर 60,000 पुढे गेलाय, बरोबर की नाही, विचार सुद्धा करवत नाही आता सोनं घेण्याचा, अहो सिल्वर तांब असं काहीतरी म्हणा की. मग पुढे बाई म्हणताय, अहो ओल्ड इज गोल्ड, खरं हाय, सोन्याची साखळी घातली, सोन्याचं देव, अहो त्याला सुद्धा चोराचं भ्याव की, मग माणसाचं काय, अहो मी तर माणूस पण तरी पण मी घातली सोन्याची साखळी. ही सोन्याची साखळी कसली आहे, आमच्या अंतरात असलेल्या आनंदाची आहे, या आनंदाने ती बाई फुलून गेली आहे आणि ती म्हणते आहे, आणि मिरवले जळीस्थळी, आणि मिलवले जळीस्थळी, अहो फुल्ली अभिमानानं छातीची नळी. अभिमान, शेवट पर्यंत आम्ही अभिमानात आहोत. आणि कळले नाही मला त्यावेळी, आणि कळले नाही मला त्यावेळी, काय कळलं नाही, क्षणभंगूर जीवनाची साखळी, क्षणभंगूर जीवनाची साखळी, बाई माझ्या सोन्यात पायात सोन्याची साखळी, माझ्या पायात सोन्याची साखळी. किती जीवन क्षणभंगूर आहे आम्हाला कळलं नाहीये, आणि त्या काळात हे लिहून ठेवलेलं, पण आज आम्हाला त्याचा अनुभव येतोय. म्हणजे 1600 कालखंडामध्ये त्याच्याही आधीच्या 1200 पासून झालेली संत पंत तंत काव्याची परंपरा, म्हणजे त्या काळात लिहून ठेवलेलं, पण आज सुद्धा जीवन हे क्षणभंगूर आहे हे आज आपल्याला दाखवून दिलेलं आहे. एवढ्याशा सुईच्या अग्रावर राहील इतक्या त्या छोट्याशा व्हायरसनं. आता पुढे म्हणते आहे, साखळीचं होई छनछनाट, जीवनाचे फिरले गर गर हाट, हळूहळू कळते हळू कळते, ही सुटत आहे कडी, ही सुटत आहे कडी. आणि मग मग काय लक्षात आले, तर लक्षात आहे अहो ही तर आहे बेडी, ही तर आहे बेडी. आणि मग विवेकाने माझं जागे केले त्यावेळी, अशी ही साखळी. शेवटी विवेक पाहिजेच, माणूस म्हटलं की इथे विवेकानं वागणं खूप महत्वाचं आहे. हे वागणं आज आपल्याला लहान मुलं जे सांगू शकतात त्या कोरोनासाठी काय काय केलं पाहिजे, पण आम्ही मात्र हे सगळं माती मोल केलेलं आहे. मुलांना कळतंय हो, पण आम्हा मोठ्या माणसांनाच कुठेतरी हे कळत नाहीये का, की नेमकं ह्या परिस्थितीमध्ये कसं वागलं पाहिजे. म्हणजे धडे देताना सोपं आहे धडे देणं, पण आज मात्र हे जीवन इतकं क्षणभंगूर असताना आम्ही अजूनही जाग होण्याची गरज आहे, ते जागे होत नाही आहोत. आणि त्याच्यासाठी आनंद जपायचाय, हा आनंद जपताना तो सोन्यासारखा लुटा, सोन्यासारखा जपा, असं महाराजांनी म्हटलेलं आहे. आणि शेवटी शेवट घेते कारण भारूड मोठा आहे, शेवट असं म्हणत आहेत त्या ज्या बाई आहेत त्या म्हणत आहेत, तुम्ही मोकळं झालं असं कसं म्हणता हो, बाईचा जन्म तर कधीच मोकळा नाही, पुरुष वर्ग असतील तर क्षमा मागते हो तुम्हा सर्वांची, पण आज घराघरामध्ये आपला डावा उजवा हात दोन्ही तितक्याच समर्थपणे आपण पेलतो आहोत, आणि तितकीच ज्योती बरोबर तो सावित्री, सावित्री बरोबर ती ज्योती सुद्धा तितकीच लढती आहे. येस, कारण आम्हाला उभं राहायचं आहे. त्यामुळे मोकळी कशी आहे ती बाई, कुठल्या अर्थानं मोकळी आहे, तर ती काय म्हणते, जो जो बोधांतरी उमटे तो तो माया जाल फिटे, अहम म्हणता सोहम कळला, अहम म्हणता सोहम कळला, गुरु कृपेने मार्ग झाला मोकळा,
गुरु कृपेने मार्ग झाला मोकळा, बाई मी मोकळी ग मोकळी, माझ्या पायात सोन्याची साखळी, बाई मी मोकळी ग मोकळी। शेवटी काय झालं, विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी गुरु म्हणून आम्हाला उभं राहावंच लागलं, आम्ही उभे राहिलो आणि आज आमच्या मनात तोच आनंद आहे। येस, आम्ही काय केलं आहे, मोकळं केलं आहे हे दार या आंतरजालाच्या निमित्ताने, आणि या आंतरजालावर आज असे आपण सगळे एकत्र झालेले आहोत। धन्यवाद, मी मला हे साहित्य सादर करण्याची संधी दिली। वेगवेगळी विद्यार्थ्यांसाठी याच्यामध्ये भारुडं आहेत, कार्यक्रमासाठी लिहिलेली भारुडं आहेत, जास्तीत जास्त पारमार्थिक स्वरूपामध्ये लिहिलेली भारुडं आहेत, आणि ह्या भारुडाचा आस्वाद आज तुम्ही घेतला, खूप खूप मनपूर्वक धन्यवाद। मिनलताई, आपण पुढच्या भागाकडे जाऊया। हो, नक्की नक्की मॅडम, खूपच छान, धन्यवाद, खूप खूप धन्यवाद। वेळ सांगा मॅडम, मिनल मॅडम वेळ सांगा। 3:30 ते तुम्हाला 4:20 पर्यंत आहे वेळ। ओके, 4:25 घेतले तरी चालते। अगदी, थँक्यू मॅम। स्क्रीन प्रेझेंट करूया आपण। सुनीता, हो करते स्क्रीन शेअर। ठीक आहे, नमस्कार। कृतीपत्रिका आराखडा आज आपण समजून घेऊया। या सत्रामध्ये तुम्हा सर्वांचं मी पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करते आहे। नेक्स्ट स्लाइड जाऊया मॅडम। ओके, खरं तर कृतीपत्रिका म्हणजे काय असं जेव्हा आपण म्हणतो, आज 3रं वर्ष आहे आपण हे कृतीपत्रिका अभ्यासण्याचं आणि विद्यार्थ्यांनी ते कृतीपत्रिका सोडवण्याचं, आता 3रं वर्ष सुरू होईल। पूर्वीची कृतीपत्रिका आपण पाहिली जी 100 गुणांची होती, त्यानंतर गेल्या वर्षी आपण 80 गुणांची, वर्षातच बदल झाला, आणि 80 गुणांची कृतीपत्रिका आपण पुन्हा नव्याने तिची रचना बदलली। फार सूक्ष्म बदल आहे, खूप काही बदल नाही, पण असं का करावं लागलं याचं कारण आपण कुठेतरी पाहिलं की जेव्हा महाराष्ट्रातल्या तमाम विद्यार्थ्यांचा विचार केला गेला, तेव्हा हे मराठी साहित्य तळागाळामध्ये रुजण्यासाठी किंवा ते रुजत आहे की ना किंवा नाही, त्याचप्रमाणे कृतीपत्रिकेच्या दृष्टीने हा जो एक नवीन प्रयोग आपण केलेला होता, काही भाग प्रकर्षाने नव्याने आपण त्याच्यामध्ये अंतर्भूत केलेले होते, पण आपल्याला असं जाणवलं आणि जेव्हा त्याचं परीक्षा फल आलं तेव्हा आपल्याला कळलं की कुठेतरी मराठी टक्का घसरलाय, विद्यार्थ्यांचं मातृभाषेमुळे नुकसान झालेलं आहे। प्रसारमाध्यमांवरती त्याच्या चर्चा झाल्या, शिक्षण तज्ज्ञांनी त्याच्यावरती खूप चर्चा केल्या, आणि या सगळ्यातून मग असं कळलं की नाही, आपल्याला थोडीशी याचं फॉर्मेशन किंवा ह्याची रचना जी आहे ही आपल्याला कुठेतरी थोडीशी बदलायची आहे, आणि त्या अनुषंगाने आपण बदल स्वीकारला। कुमार भारती प्रथम भाषा इयत्ता 10वी आणि त्याची कृतीपत्रिका, ही कृतीपत्रिका तयार करताना आमची मंडळामध्ये अनेक वेगवेगळ्या सभा झाल्या, वेगवेगळी प्रशिक्षण झाली, आणि मी मला स्वतःला यासाठी भाग्यवान म्हणू इच्छिन किंवा इच्छिते। मंडळामध्ये काम करत असताना अनेक मान्यवरांच्या वेगवेगळ्या व्याख्यान ऐकायला मिळाली, त्यांचे विचार ऐकायला मिळाले, आणि त्यामुळे आम्ही शिकता शिकता स्वतःही प्रगल्भ होत होतो। प्रकर्षाने मला नाव घ्यावं असं वाटेल ते म्हणजे स्नेहा जोशी मॅडम, डॉक्टर स्नेहा जोशी मॅडम, डॉक्टर माधुरी जोशी मॅडम, डॉक्टर नंदा भोर मॅडम आणि स्वाती ताळफळे मॅडम। या माझ्यासाठी त्या होत्या, त्यांच्या सोबत काम करत असताना मी वैचारिक समृद्ध होत
होत गेले आणि कुठेतरी माझं मराठीतलं जे भारतातून पहिलं येण्याचं यश होतं त्याची रुजवात तिथे तर झाली नाही ना, याचा मी शोध घ्यायचा प्रयत्न करू लागले. तेव्हा मला काहीतरी मिळालं. मला मिळालेली कस्तुरी ती मी जपली, त्यामुळे स्नेहताईंचं किंवा इतर सर्व सदस्यांचं सांगणं कायम असायचं. भाषा ही भाषा असते, ती आपल्या सोयीसाठी मग प्रथम द्वितीय आणि तृतीय या स्वरूपामध्ये विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी अन्य माध्यमातल्या लोकांनी सुद्धा ती भाषा अवगत करावी, ती भाषा आत्मसात करावी म्हणून केलेली ती एक सोय आहे. पण भाषा ही भाषा असते आणि तिचे जे वेगवेगळे आयाम असतात, बहुआयामी अशी ही भाषा आहे, ही सर्वत्र सारखी असते. पण मग जेव्हा विद्यार्थ्यांचं मूल्यमापन करण्याचा प्रश्न येतो तेव्हा मूल्यमापन करताना मात्र मग आम्ही कुठेतरी त्या शास्त्रशुद्ध चौकटीमध्ये बसायला जातो, किंबहुना बसलंच पाहिजे, कारण मूल्यमापनाचा तो एक पाया आहे, तिथे एक चौकट आहे. त्या चौकटीच्या बाहेर जर आपण गेलो ना तर मग कुठेतरी ती गडबड होते आणि तीच गडबड आधीच्याही वर्षामध्ये झाली जेव्हा 100 मार्काचा पेपर होता, तर तसं होऊ नये म्हणून ही चौकट सांभाळून काम करणं. कारण शेवटी ही पेपर पॅटर्न आहे, हा पेपर पॅटर्न आहे, ही पेपरची रचना आहे, त्यामुळे चौकटी बाहेर मला पडता येणार नाही. हा, पण तो पेपर सेट करत असताना, ती कृतीपत्रिका सेट करत असताना मला विचारांच्या चौकटीतून बाहेर पडलं तर चालेल, पण जो काही संपूर्ण आराखडा दिलेला आहे त्या आराखड्याला मी समर्पित होऊन तो समजून घेऊनच मला ती कृतीपत्रिका आखायची आहे, त्याप्रमाणे कृतीपत्रिकेची रचना करायची आहे आणि तशीच ती माझ्या विद्यार्थ्यांपर्यंत मी पोहोचवायची आहे. जर इथे विद्यार्थी असतील तर त्या विद्यार्थ्यांनी, पालकांनी त्यांनी सुद्धा हा आराखडा जर समजून घेतला. पुस्तक शिकण्यापूर्वी नेहमी पुस्तकाचं पहिलं दुसरं तिसरं पान वाचलं गेलंच पाहिजे आणि मग त्या पुस्तकाला प्रत्यक्ष अध्यापनाला, त्यातल्या साहित्याचा अभ्यास करायला आपण सुरुवात केली पाहिजे. याचं कारण असं आहे की नेमकं त्या पुस्तकामध्ये काय आहे, आपण त्या पुस्तकाचा अभ्यास कसा करायचा आहे, हे त्या आधीच्या 5-6 किंवा 4-5 पानामध्ये लिहिलेलं असतं आणि ते जेव्हा आपण पाहतो, समजून घेतो, तेव्हा मग पुढचा अभ्यास करणं हे आम्हाला खूप सोपं जातं. त्यामुळे प्रथम भाषेचा हा जो कृतीपत्रिकेचा आराखडा आहे याच्यामध्ये घटक निहाय इथे जी माहिती दिलेली आहे ही तुम्हा आम्हा सर्वांना माहीत आहे, पण तरी एकदा त्याची उजळणी आपण करूया. पहा, इथे एकंदर घटक 5 आहे. 80 मार्काचा हा संपूर्ण कृतीपत्रिकेचा भाग. यामध्ये गद्य विभागाला एकूण 18 गुण आहे, पद्य विभागाला एकूण 16 गुण आहेत, स्थूलवाचन 6 गुणांचा आहे, भाषाभ्यास 16 गुणांचा आहे आणि उपयोजित लेखन 24 गुणांचा आहे. असा हा संपूर्ण कृतीपत्रिकेचा 80 गुणांचा घटकनिहाय गुण विभागणीचा तक्ता आहे. प्लीज नेक्स्ट स्लाइड मॅडम. आता आपण विभाग 1 जो गद्य विभाग आहे आणि जो 18 गुणांचा आहे, त्या 18 गुणांची विभागणी कृतीपत्रिकेमध्ये कशी केलेली असते ती आपण समजून घेऊया. पहा, जेव्हा मी वैविध्यपूर्ण ह्या गोष्टीचा विचार करते, बघा हा का बदलावं लागलं याची अनेक कारण आहेत. जसं मॅडमनी आधीच सांगितलं की कुठेतरी पाठांतराकडून आपल्याला बाहेर यायचं होतं, तोच एक सुरीपणा होता. आधीची प्रश्न पद्धती, आधीची पुस्तकं वाईट होती असा माझा दावा नाही, तो कोणीही करू नये, कारण पुस्तक हे साधन आहे, साध्य आतमधलं आपलं काय घ्यायचं हे आपल्यावरती आहे. तेव्हा प्रत्येक पुस्तक, प्रत्येक विषयाचं पुस्तक हे कायम आपल्यासाठी प्रमाणच असतं, पण काही बदल हे काल परत्वे आपल्याला स्वीकारावे लागतात. युगपुरुष विवेकानंद आपल्या सर्वांना माहिती आहेत. विवेकानंदाने आपल्याला काय सांगितलंय की वैविध्याशिवाय प्रगती नाही, त्यामुळे वैविध्याचा आपण स्वीकार केला पाहिजे. मग जेव्हा मी कृती असं म्हणते तेव्हा हात वर करा, हात खाली करा, हे इतकं यंत्रवत होऊन जातं, आपल्याला पाठ झालेलं असतं. जेव्हा तुम्हाला एखादा सूचना देणारा सांगतो हात वर करा, सिम्पली वी आर रेझिंग अवर हँड्स
अँड वी आर पुटिंग अवर हँड्स डाऊन. आपण हात वर करतो, हात खाली करतो, म्हणजे तिथं बुद्धीचा काहीही उपयोग केला जात नाही. एक यांत्रिकपणा येतो, या यांत्रिकपणातून बाहेर पडा असं जेव्हा शिक्षण तत्ववेत्त्यांनी सांगितलेले वेगवेगळे वाद, हे वाद जेव्हा अभ्यासात आले तेव्हा त्याच्यातून कृती झालीच पाहिजे. कृती म्हणजे यांत्रिकपणा नको. नव्याने आलेली पाठ्यपुस्तकं विद्यार्थ्यांच्या मनामध्ये पाठांतरापेक्षा प्रश्न निर्माण करणारी पाहिजेत. ही पाठ्यपुस्तकं प्रश्नांची उकल करायला लावण्यासाठी विद्यार्थ्यांना धडपड करायला लावणारी पाहिजेत. आणि त्याच पद्धतीने ज्ञानाची देवाणघेवाण झाली पाहिजे. हा, ज्ञानासाठी ना एकच क्रियापद लागू पडतं, लक्षात ठेवा. हा, काय आहे? आम्ही ज्ञान देणे असं कधीच म्हणू नये. ज्ञान देणं, काही ज्ञान देत नसतो आपण. ज्ञान होणं, ज्ञान व्हावं लागतं, खूप महत्वाचं आहे. देण्यापेक्षा ते होणं महत्वाचं आहे. किंवा ज्ञान होतं कधी? जेव्हा आपण एखाद्या प्रश्नाच्या अनुषंगाने ते उत्तर सोडवण्यासाठी, तो प्रश्न सोडवण्यासाठी, उत्तर मिळवण्यासाठी धडपड करतो. आणि म्हणून जेव्हा विद्यार्थी स्वतःच्या माहितीतून ज्ञानाची कवाड उघडेल तेव्हा नक्की कृतीपत्रिकेचं महत्व सर्वांना समजलं जाणार आहे, सर्वांना समजणार आहे. त्यामुळे वैविध्याशिवाय प्रगती नाही. पहा ना, समत असती सगळीकडे, सपाट असती तर पाणी वाहिलं असतं का? छे, कधीच नसतं. पाण्याचे वेगळे वेगळे रूप आपल्याला पाहायला मिळालीच नसती. नद्या प्रवाही झाल्या नसत्या आणि जास्त कसा प्रवाही झाला असता? निसर्ग पण सांगतो की येस, माणूस म्हणून वैविध्याचा स्वीकार करा हो. पण हा वैविध्याचा स्वीकार करताना मग आधीच्या गोष्टींना नावं ठेवायची आणि आताच मी केलेलं आहे तेच कसं छान आहे असा कुठेतरी अट्टाहास. छे, हा अट्टाहास कुणी करू नये. त्यामुळे काल परत्वे आपल्याला बदलावं लागतं. मी सांगेन तीच पूर्व दिशा असं हा पूर्वग्रह कुणाच्याही मनात नसावा. कारण अभ्यास करताना जर आपण तौलनिक दृष्ट्या अभ्यास केला ना तर तो अभ्यास खरा फलद्रुप तो. आणि म्हणून कृतीपत्रिकेमध्ये आपण प्रत्येक विभागामध्ये नव्यानं काही गोष्टींचा समावेश केलेला आहे. त्याच्यातला हा विभाग एक, गद्य विभाग जो 18 गुणांचा आहे त्याच्यामध्ये अ विभाग जिथे एक पठित उतारा जो 7 गुणांसाठी आहे, आ मध्ये एक पठित उतारा जो 7 गुणांसाठी आहे, यांची शब्दमर्यादा आपण पाहिली 130 ते 150 शब्दांची ही शब्द मर्यादा आहे. मग आता इथे जेव्हा आपण उतारा निवडणार तेव्हा हा उतारा निवडताना आपल्याला त्याच्यावरच्या कृती ज्या काढायच्या आहेत ते आपण पुढे पाहणार आहोत. मग मी उतारा निवडत असताना त्या कृतीच्या अनुषंगाने कृती निघत आहेत का? कुठल्या प्रकारची कृती मला त्याच्यामध्ये विचारायची आहे याचा समर्पक विचार करणं प्राश्निक म्हणून, अध्यापक म्हणून खूप महत्वाचं आहे. त्याच्यानंतर इथे जो तिसरा भाग आहे तो ई भाग आहे, अपठित उतारा जो 4 गुणांचा आहे आणि जिथे 80 ते 100 शब्दांची मर्यादा त्या उतारासाठी दिलेली आहे. त्यामुळे हा विभाग एक 18 गुणांचा, 2 पठित उतारे 7-7 गुणांचे आणि अपठित उतारा 4 गुणांचा असा हा भाग आहे. पुढे जाऊया. आता मगाशीच मी तुम्हाला म्हणाले की मग उतारा निवडताना त्याच्यावरच्या कुठल्या कृती आहेत त्या कृती खूप महत्वाच्या आहेत आणि त्या कृतीच्या अनुषंगाने मी निवडलेला जो उतारा आहे त्या उतारावर अशा पद्धतीने कृती येत आहेत का? तर पहा, आता इथे अ आणि आ या विभागासाठी 7 गुण जे आहेत त्या 7 गुणांसाठी कृतीनिहाय गुण विभागणी कशी केलेली आहे याच्यामध्ये 7 गुणांची विभागणी आपण आधी पाहूया. पहिली आहे आकलन कृती, ती आहे 2 गुणांची. दुसरी आकलन कृती 2 गुणांची आणि मग आहे स्वमत कृती 3 गुणांची. पहा, आता
इथे ज्या दोन दोन गुणांच्या आपल्याला आकलन कृती दिलेल्या आहेत म्हणूनच मी मगाशी म्हणाले की असा उतारा निवडायला हवा की जास्तीत जास्त वैविध्यपूर्ण कृती आपल्याला त्याच्यातून काढता येतील. आणि मग उतारा निवडताना त्याच्यातला एकही शब्द आपण गाळायचा नाही, कारण तिथे त्या लेखकाच्या लेखनाच्या अस्मितेला कुठलाही आपण धक्का पोहोचवायचा नाहीये. त्यामुळे हे मला आवडलं नाही किंवा मला पटलं नाही म्हणून आपण तिकडचा एकही शब्द गाळू शकत नाही. म्हणून आकलन कृती काढताना हे खूप महत्वाचं आहे. मग आता ह्या आकलन कृती कोण कोणत्या असतात, तर तुम्हाला प्रशिक्षणाअंतर्गत ह्या आकलन कृतीमध्ये येणाऱ्या ज्या कृती आहेत त्याचा तक्ता आपल्याला दिलेला असेल किंवा आपल्या चर्चाही झालेल्या आहेत. असे जेव्हा आपण कृतीपत्रिका एक आराखडा रचना करायला जातो मंडळामध्ये तेव्हा तिथेही आपल्या समोर असे काही घटक आपल्या समोर ठेवलेले असतात, त्याचा अभ्यास करून आपल्याला आकलन कृती काढायचे आहे. मग आकलनामध्ये येणाऱ्या कुठल्या कुठल्या कृती आहेत, तर त्याच्यामध्ये शब्दजाल आहे, त्याच्यानंतर सहसंबंध सांगणं आहे, कधी जोड्या जुळवा आहे. हा, तर जोड्या जुळवा हा ज्ञानाचा सुद्धा भाग आहे. बऱ्याच अंशी कधी कधी तो आकलनामध्ये पण येतो. कधी शब्द चक्र येतंय, कधी शब्द मनोरा येतोय. त्याचप्रमाणे घटना आणि परिणाम सांगा. पाठ्यपुस्तकामध्ये आकलना अंतर्गत येणारे स्वाध्यायामध्ये अशा तुम्हाला कृती मिळतील. पण कृती पत्रिका काढताना पाठ्यपुस्तकाच्या बाहेर म्हणजे त्या कृती सोडून आपण इतर कृती काढण्याचा तशी रचना करण्याचा प्रयत्न करणं खूप महत्वाचं आहे. नाहीतर काय होईल, विद्यार्थ्यांना त्या कृती पाठ झालेल्या असतात, कुठेतरी प्रथम भाषा म्हणून जे एक आव्हान ठेवावं लागतं ते आव्हान ठेवणं हे आपलं काम आहे. तेव्हाच कुणीतरी आव्हान स्वीकारणारा तयार होऊ शकतो. त्यामुळे ह्या आकलन कृती काढताना खूप खूप महत्व त्या आकलन कृतीच्या अनुषंगाने देणं आपलं कर्तव्य आहे. आणि मग आहे स्वमतकृती, जी तीन गुणांची आहे. आता ह्या स्वमतामध्ये विद्यार्थ्यांनी स्वतः विचार करून त्या प्रश्नाचं पाठाच्या आशयाने उत्तर शोधणं अपेक्षित आहे. मग स्वमत कृतीला जेव्हा असं आपण एखादं विधान देतो तेव्हा ते विधान देताना मी तुम्हाला काही विधान वाचून दाखवते स्वमत कृतीची. पहा, एक असं विधान आहे, शब्दकोश आपल्याला जे स्वमतामध्ये आहे स्व त्या अनुषंगाने मी सांगते स्थूल वाचनच्या अनुषंगाने. तर शब्दकोश याच्यातला हा एक घटक आहे, त्याच्यामध्ये मला स्वमत लिहायचं आहे. कृती अशी विचारलेली आहे तिकडे कि तुम्ही शहाणे आहात, असं एक वाक्य आहे तिकडे. या वाक्यातील शहाणे या शब्दाच्या अर्थ छटा तुमच्या शब्दात लिहा. पहा, आता हे काही तिथे पाठ्यपुस्तकात आहे नसेल असेल हा भाग वेगळा आहे. त्यामुळे स्वमताच्या कृती देत असताना विद्यार्थी त्याच्या दृष्टिकोनातून लेखकांची लेखकांची ती जी रचना आहे ती रचना, पाठाचा संपूर्ण आशय यांची सांगड घालून आणि मग आपल्याला त्याच्यातून जे काही कळलेलं आहे त्याची मांडणी तो समर्पकरित्या करू शकतो की नाही, तो करू शकेल की नाही हे पाहणं आणि त्याच्यासाठी ती स्वमत कृती कृती पत्रिकेमध्ये देताना मग तिकडे कुठेतरी शिक्षक म्हणून माझी कसोटी लागते. म्हणून शक्यतो पाठातल्याच स्वमत कृती देण्यापेक्षा त्या अनुषंगाने पाठाच्या अनुषंगाने अशा वेगवेगळ्या कुठल्या स्वमत कृती आपल्याला काढता येतील हे विद्यार्थ्यांपुढे ठेवणं किंवा विद्यार्थ्यांकडून पण अशा प्रकारच्या स्वमत कृतींची रचना करून घेणं आणि त्यांना तशी सवय लावणं हे कुठेतरी मग आपली जबाबदारी होते, आपली जबाबदारी ठरते की जिथे विद्यार्थ्यांना हे तीन गुण मिळून जातील. बरं, मग आता तीन गुणांचा मला प्रश्न सोडवायचा आहे तर मग विद्यार्थी म्हणून माझी भूमिका काय असेल? भारंभार लिहिणं म्हणजे तीन गुण मिळणं नाही. मग जेव्हा तीन गुणांची कृती मला सोडवायची आहे तेव्हा फार तर फार मला 7 ते 8 ओळीमध्ये नेमक्या आणि समर्पक शब्दामध्ये ते विधान स्पष्ट करता आलं पाहिजे आणि ते स्पष्ट करत असताना पाठातल्या त्या घटनेचा मला मागोवा घेता आला पाहिजे, ती जोड मला तिथं देता आली पाहिजे. हे लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे. त्यानंतर मग ई जी आहे ती 4 गुणांसाठी कृती निहाय विभागणी आहे. आता
या ई मध्ये हे जे चार गुण आपल्याला सोडवायचे आहेत तर याच्यामध्ये पहा ई हा संपूर्ण जो भाग आहे हा भाग आपण जर पाहिला तर इथे अपठित गद्याचा भाग येतो जो चार गुणांसाठी आहे। मग हे अपठित गद्यासाठीचे उतारे निवडत असताना पुन्हा एकदा की जेव्हा आपण एखादा असा बाहेरचा उतारा निवडणार तेव्हा तो उतारा निवडताना तो उतारा मी स्वतः प्रत्यक्ष वाचलेला आहे हे आपण सर्व शिक्षकांनी लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे। कारण जेव्हा आपण स्वतः तो निवड घेतला आणि तिथे चिकटवला असं करण्यापेक्षा तो हाती लिहित असताना त्याच्यावरती कुठल्या कृती काढायच्या हे आपल्या डोक्यातही विचारचक्र सुरू होतं आणि तशा प्रकारच्या आकलन कृती मग आपल्याला तिथे काढता येतात। म्हणून चार गुणांसाठी हा कृतीनिहाय जी गुण विभागणी आहे आकलन कृती दोन दोन गुणांच्या इथे ज्या आपल्याला विचारल्या गेलेल्या आहेत तर ह्या दोन गुणांमध्ये अर्ध्या अर्ध्या मार्काची कृती असावी हे एक परत आपण लक्षात ठेवायचंय। पाव गुणांची कृती कुठेही काढायची नाही आहे हे कटाक्षाने आपण पालन करायचं आहे। त्यानंतर आपण येतो विभाग दोन तो आहे पद्य विभाग तो आहे एकूण 16 गुणांचा। आता ह्या विभाग तीन पद्य मध्ये काय आहे पहा पठित पद्य म्हणजे परत पठित आणि अपठित हे विद्यार्थ्यांना भेद समजून देणं हे परत आपलं कर्तव्य आहे। अविभाग जो पूर्ण आहे तो आहे पठित पद्य जिथे प्रत्येकी 8 गुणांच्या कृती आपल्याला विचारल्या जाणार। मग या पठित पद्यामध्ये सूचना आपल्याला अशी दिलेली आहे की पाठ्यपुस्तकात समाविष्ट असणाऱ्या पद्यांपैकी कोणतीही एक कविता कृती पत्रिकेमध्ये आपल्याला द्यायची आहे आणि मग 8 गुणांसाठी मग कृतीनिहाय गुण विभागणी आपण कशी करणार तर पुन्हा इथे येतात एक पहिली आकलन कृती दोन गुणांसाठी दुसरी आकलन कृती दोन गुणांसाठी तिसरी आकलन कृती जी आहे ती कवितेतील कोणत्याही दोन ओळींचा सरळ अर्थ आहे तो दोन गुणांसाठी आणि चौथी जी कृती आहे ती आहे काव्य सौंदर्य कृती। परत इथे सरळ अर्थ लिहा हा विद्यार्थ्यांना संभ्रमात टाकणारा प्रश्न आहे की सरळ अर्थ म्हणजे काय हे सरळ अर्थ म्हणजे मी वाचला वाचल्यानंतर मला जसा कळला त्याच्यातून जे काही मला अभिप्रेत आहे तो सरळ सरळ अर्थ तिथे लिहिणं अपेक्षित आहे। तर सरळ अर्थामध्ये आमच्या महानगरपालिकेतले विद्यार्थी तरी बरेच संभ्रमात पडतात अनेकदा जेव्हा त्यांना हे सांगितलं गेलं की याला सरळ अर्थ म्हणतात त्यामुळे गाईड मधलं तसंच्या तसं विद्यार्थी बघून काढतात तर तो सरळ अर्थ नाहीये तिथे कुठलंही पल्लाळी गोष्ट लावायची नाहीये हे सांगणं खूप महत्वाचं आहे। आणि काव्य सौंदर्य कृती जी दोन गुणांसाठी तिथे विचारलेली आहे ते काव्य सौंदर्य त्या काव्य सौंदर्याच्या संदर्भाने आपल्या पाठ्यपुस्तकात मागे जी संकल्पना नोट दिलेली आहे ती संकल्पना नोट प्रथम भाषेच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांच्या अंगात भिनवलीच पाहिजे कारण काव्य सौंदर्य आणि रसग्रहण यामध्ये अजूनही विद्यार्थ्यांची गफलत होते त्यामुळे ही काव्य सौंदर्य हा रसग्रहणाचा एक भाग आहे आणि रसग्रहण परस्परावरती अवलंबून असणाऱ्या ह्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यातला सूक्ष्म भेद आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये दिलेला आहे आणि त्यासाठी संकल्पना ज्या नोट्स दिलेल्या आहेत त्या वारंवार वाचणं विद्यार्थ्यांनी इथं अपेक्षित आहे आणि शिक्षक म्हणून आपण त्यांच्याकडून त्या संकल्पना नोट्स समजून देणं हे आपलं कर्तव्य आहे। थोडस मॅडम स्लाइड वरती घेता का। आता इथे काव्य सौंदर्यासाठी बघा कृती कशी विचारायची आहे तर दिलेल्या पद्यातील कोणत्याही दोन ओळी देऊन त्यावर काव्य सौंदर्यासाठी योग्य कृती विचारणे म्हणजे आपल्याला हे पद्य ही जी कविता ही पूर्ण कविता आपल्याला कृती पत्रिकेमध्ये द्यायची आहे आणि मग त्याच्यातल्या कोणत्याही दोन ओळी देऊन त्यावर काव्य सौंदर्य कृती आपल्याला विचारायच्या आहे त्यामुळे पूर्ण कविता आपल्या कृती पत्रिकेत अंतर्भूत करणं हे महत्वाचं आहे। यानंतर आपण पद्य विभागातल्या आ ह्या भागाकडे येतो आणि मला वाटतं आपल्या सर्व विद्यार्थ्यांचा हा जो आ हा महत्वाचा आणि आवडीचा भाग आहे कारण विद्यार्थ्यांना आता कळलंय की आपल्याला याच्यामध्ये पैकीच्या पैकी मार्क्स मिळतात मग त्यांना
एक गोष्ट मात्र मी शिकवत असताना त्यांना सांगितलं की कविता उभी वाचता ना, तर आता कविता आडवी शिकायची. मग आडवी शिकायची म्हणजे काय, तर हे जे मुद्दे आहेत ना हे सगळे आडवे मांडायचे एका दृष्टिक्षेपात. हे आठही मुद्दे आपल्या डोळ्यांसमोर आले पाहिजेत आणि जेव्हा आपण परीक्षेला जाणार तेव्हा माझ्या पुस्तकामध्ये ज्या सगळ्या कविता आहेत त्या ऍट अ ग्लान्स एका दृष्टिक्षेपामध्ये अख्खी कविता मला दिसली पाहिजे. म्हणून कविता उभी शिकायची जेव्हा शिक्षक शिकवत असतात, पण जेव्हा विद्यार्थी म्हणून मी अभ्यास करत असते तेव्हा ही कविता आडवी तक्त्याच्या रूपात शिका, कारण मला इथे 8 मार्क पूर्ण मिळणार आहेत आणि येस मुलांना याच्यामध्ये मार्क्स मिळतात. मग त्याच्यातल्या 8 गुणांसाठी पहा अ साठी दिलेली कविता आपल्याला सोडून द्यायची आहे, ती कविता सोडून मग पाठ्यपुस्तकातल्या कुठल्याही 2 कवितांची नावं आपल्याला द्यायची आहेत आणि मग त्यावर आधारित 8 गुणांच्या साठी वेगवेगळ्या कृती ज्या आपल्याला दिलेल्या आहेत इथे त्या आपण कृतीपत्रिकेमध्ये तशी रचना करायची आहे. मग आता इथे 8 गुणांसाठी कृतीनिहाय विभागणी कशी आहे ते आपण पाहूया. पहा याच्यामधली पहिली कृती जी आहे ती खालील मुद्द्यांच्या आधारे कोणत्याही एकाच कविते संबंधी खालील कृती सोडवा आणि याच्यासाठी 4 गुण आहेत. एक तुम्हाला सांगू इच्छिन मी किंवा मला आवडेल की याच्यातले पहिले जे 2 मुद्दे आहेत ना ते सहसा मुलांना सहज मार्क्स मिळवून देतात, ते सहज गुण मिळवून देतात, त्यामुळे शक्यतो मुलांना भाषेची मग गुण मिळाले की अभ्यास करायची एक आवड लागते त्यांना. कवी कवयित्री लगेच माहिती होऊन जातात, कवितेचा विषय आपण कवितेच्या त्या परिचयामध्ये दिलेलाच असतो त्यामुळे ती सुद्धा त्यांना लगेच कळते. त्यामुळे या 1-1 गुणांच्या कृती शक्यतो आपण विचाराव्यात, ते महत्वाचं आहे विद्यार्थ्यांना मार्क मिळण्याच्या दृष्टीने. शेवटी गुणांसाठी तेही बिचारे पोटार्थी आहेत, त्यामुळे कृतीपत्रिकेमध्ये असे जे पहिल्या 2 कृती आहेत त्याच्यातला त्या कृती ठेवाव्यात असं आमचं सर्वांचं मत आहे. तर प्रस्तुत कवितेचे कवी आणि कवयित्री 1 गुण, प्रस्तुत कवितेचा विषय 1 गुण, प्रस्तुत कवितेतील शब्दांचे अर्थ लिहा 2 गुणांसाठी ही कृती आपण विचारू शकतो. यामध्ये कवितेतले कोणतेही 2 शब्द द्यायचे आहेत आणि ते दोन्ही सोडवणं अपेक्षित आहे. प्रत्येकी 1 गुण तिथे आपण त्याला देणार आहोत. नंतर विचारले की प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश लिहा, त्यानंतर प्रस्तुत कवितेची भाषिक वैशिष्ट्ये लिहा. 2-2 गुणांसाठी या कृती आहेत. पुढे आहे कवितेतून व्यक्त होणारा विचार लिहा, तिथं 2 गुण आहेत. कवितेतील दिलेल्या ओळींचा सरळ अर्थ लिहा, 2 गुण आहेत. प्रस्तुत कविता तुम्हाला आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण लिहा, 2 गुण आहे. परत हा जो शेवटचा मुद्दा आहे ही कृती आहे ही परत विद्यार्थ्यांना सांगणं खूप महत्वाचं आहे, समजून आवडली तर का आवडली हे लिहायचंय आणि नाही आवडली तर का आवडली नाही, का नाही आवडली हे सुद्धा लिहिणं अपेक्षित आहे. कारण एखादी कविता मला आवडूही शकते न आवडूही शकते पण त्याचं कारण स्पष्टपणे सांगता आलं पाहिजे आणि प्रथम भाषेच्या मुलांकडून तर याबद्दल आपल्या खूप अपेक्षा आहेत. कारण आवड आणि नावड सांगताना नुसतंच आवडत नाही असं म्हणण्यापेक्षा त्याचंच कारण स्पेसिफाय करणं हे खूप महत्वाचं आहे आणि ते स्पेसिफाय जेव्हा आपण करतो तेव्हा साहित्यिक दृष्टीने विद्यार्थी त्या कवितेचा अभ्यास करायला लागतो. त्यामुळे इकडचे जे 2 गुण आहेत इथे तो स्वतःच्या भाषेमध्ये लिहिणार आहेत तेव्हा हे महत्वाचं आहे. इकडे यानंतर येणारा दुसरा जो भाग आहे, दुसरी कृती 4 गुणांसाठी जी आहे ती आहे काव्यपंक्तीचं रसग्रहण. पहा इकडे अ आणि आ साठी दिलेली कविता सोडून पाठ्यपुस्तकात समाविष्ट असलेल्या पद्यांपैकी कोणत्याही एका कवितेतील रसग्रहणास अनुकूल अशा 2 किंवा 4 ओळी कृतीपत्रिकेत देणे. रचना करताना हा महत्वाचा घटक इथे लक्षात ठेवायचा आहे. मग कृती कशी विचारली जाणार, तर कृती खाली आहे दिलेल्या काव्यपंक्तीचे रसग्रहण करा आणि मग रसग्रहण करताना आता मला इकडे सर्वच कवितांचा अभ्यास करायचा आहे हे विद्यार्थ्यांना कळणार आहे, त्यामुळे कुठलीही
कविता इथे ऑप्शनला टाकली जाणार नाही, कारण नेमकी कुठल्या कुठल्या ओळी येतील, कुठल्या काव्य पंक्तींचं रसग्रहण येईल हे त्याला या कृतींमधून सांगायचंच आहे. त्यामुळे प्रत्येक कृती प्रत्येक कविता ही त्या कृतीनिहाय त्याला अभ्यासायला लागणार आहे. इथे कुठेही गोष्ट एखादी कविता ऑप्शनला टाकण्याचा ऑप्शनच विद्यार्थ्यांसमोर राहत नाही. न जाणो पुढे अकरावीला गेल्यानंतर तो त्याची मराठीशी नाळ जोडली राहील की नाही हा भाग थोडासा असल्यामुळे आपण इथं हे स्पेसिफाय केलेलं आहे. नेक्स्ट स्लाइड प्लीज. सर्वांचा अतिशय आवडता विभाग, विद्यार्थ्यांनाही आवडतो, आम्हा शिक्षकांना सुद्धा तो शिकवताना आवडतो, तो म्हणजे स्थूल वाचन, जो 6 गुणांचा आहे. जिथे प्रत्येकी 3-3 गुणांच्या 2 कृती आहेत आणि परत त्या कृती स्वमत आणि अभिव्यक्तीवर आधारित 3 कृती द्यायच्या आहेत, त्यापैकी 2 सोडवणं अपेक्षित आहे. या कृतीसाठी मी तुम्हाला एक उदाहरण देऊ इच्छिते, ते आपण जरा पाहूया. पाठ्यपुस्तकातला मनक्या पेरेन लागा हा वाचनाचा एक घटक आपल्याकडे आहे, बरोबर. आणि एक असा प्रश्न विचारला गेलेला आहे, तो प्रश्न मी तुम्हाला सांगते. बघा, त्या मनक्या पेरेन लाग यामध्येच ती कृती विचारलेली आहे की माणसं पेरणे काळाची गरज या विधानाचा तुम्हाला समजलेला अर्थ सांगा. खर तर ही कविता शिकवत असताना इथे आपल्याला दिले की बोली भाषेतून अभिव्यक्त व्हावं हा भाग वेगळा आहे. इथे तुम्हाला मूळ कविता दिली आहे, त्याचप्रमाणे त्या कवितेचा अनुवाद सुद्धा दिलेला आहे. मूळ कवितेमध्ये कवीने काय सांगितलेलं आहे ते आपल्याला कळत आहे. विनायक पवार वीरा राठोड यांची ती कविता आहे आणि विनायक पवारांनी त्यांचा अनुवाद केलेला आहे. पण कवितेचा भाव हा इतका गहन आहे, प्रत्येक वेळी मला नव्याने त्या कवितेचा अर्थ सापडत गेलेला आहे, किंबहुना तुम्हालाही तो सापडलेला असेल. म्हणजे जेव्हा आपण ह्या कवितेची ओळ आणि ओळ लिहून काढतो ना, तेव्हा एक एक वाक्य आपल्याला आठवतं, एक एक कृती आपल्याला त्याच्यावरची आठवते, आपल्याला सुचते. आणि म्हणून म्हटलं की आपण नुसत्याच इकडच्या तिकडच्या कृती काढण्यापेक्षा एक शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांपर्यंत मला काय द्यायचंय त्या अनुषंगाने मी तुम्हाला सांगते. पहा, कवितेतला विचार अतिशय समर्पक आहे. काय सांगितलं आहे कवितेमध्ये? माणसं पेरायला लागू. पेरणी ही बियांची होते आम्हाला माहितीये, पण शेवट इतका गोड आहे, चला आपणही माणसं पेरायला लागू. काय करायचंय माणसं पेरणं म्हणजे? माणूस होण्याचं सार्थक कशात आहे हे त्या कवितेमध्ये सांगितलं आहे. माणूस होण्याचं सार्थक एकच आहे मंडळी, एक उच्च ध्येय गाठण्याचं. हे उच्च ध्येय काय आहे? नुसतं मला नोकरी मिळाली पाहिजे, शिकून चांगलं कॉलेज मिळालं पाहिजे, म्हणून मला मार्क्स पाहिजे, नाही. त्या पलीकडे ह्या कवितेतला भाव आहे. माणूस कोण? कोण आहे माणूस? काय आपण स्वतःला माणूस का म्हणायचं? हो, कारण शास्त्रानं सांगितलंय, बाबा तुला पाठीचा कणा आहे, तू ताट उभा राहू शकतोस, तू 2 पायांवर चालू शकतोस, म्हणून तू माणूस आहे. पण जेव्हा मी म्हणेन माझ्यामध्ये पशुत्व नाही म्हणून मी माणूस आहे, मला मन आहे म्हणून मी माणूस आहे, मला माझे हक्क माहीत आहेत, मला माझ्या कर्तव्यांची जाणीव आहे म्हणून मी माणूस आहे, हक्क आणि कर्तव्य यांची ज्याला जाणीव असते तोच खरा माणूस. जेव्हा मी कृती सोडवणार तेव्हा माझ्या मनात कविता वाचताना प्रत्येक कवितेतली ओळ, त्याच्यातला शब्द, अशब्द आणि शब्द माझ्याशी बोललाच पाहिजे. जर इथे बीज झाड होतं या संकल्पनेतून मग मला माणूस होणं हे सांगितलेलं आहे कवींनी, तर मग बीज झाड होणं म्हणजे काय? रामदासांनी अतिशय सुंदर सांगितलेलं आहे. संत रामदास काय म्हणतात? बी रुचते. एका दाखल्यामध्ये रामदासांनी सांगितलंय त्यांच्या समासामध्ये, बी रुचते, रुजल्यानंतर काय होतं? बीच मूळ मूळ खाली जातं जमिनीत, पण खोड मात्र कुठे जातं? वर जातं. म्हणजे उंच जाणं. ध्येय गाठायचंय तिथेच थांबू नका. माणूस व्हायचंय, काय काय आलं पाहिजे, काय काय आत्मसात केलं पाहिजे. मग इकडे जोड दिलीये लेखकांनी, कवींनी, सॉरी, कवी इथे असं म्हणताय मग मला माणूस व्हायचं आहे,
तर मला माणूस पण आलेलं असताना माझ्या बरोबर लौकिक पण आलं आहे आणि माझ्या बरोबर पारलौकिक ते सुद्धा आलेलं आहे. लौकिक आणि पारलौकिकातला सुंदर अर्थ जेव्हा मला कळेल ना तेव्हा मी खरा माणूस होईन आणि मग मी माणसांची पेरणी करायला लागेन. माणूस की हा धर्म मी पेरेन. पहा कसं मग लौकिक म्हणजे काय परत विद्यार्थ्यांना पटवून देऊया. इथे म्हटलं आहे की अशी काय घडते ऊन वारा पाऊस पाणी वारा वावधान दुष्काळाशी लढते. कोण? झाड. झाड आणि माणसाची तुलना कशी आहे बघा. मग माणूस लौकिक आणि पारलौकिकात जेव्हा सुवर्ण मध्य साचतो झाड तेच करतं. जमीन आणि आकाश यांच्या मधलं अवकाश झाड घट्ट धरून ठेवतं, त्याचं कर्तव्य तो बजावतो. तसंच आपण झालं पाहिजे. आता एक साधं उदाहरण माणूस म्हणून तुम्हाला सांगते. साधी गोष्ट आहे, मंत्र म्हणून झाल्या. आता मी पूजा करतोय मंत्र म्हणून झाल्या, यज्ञामध्ये माझ्या समिधा सोडून झाल्या, पण ते सगळं झालं. पुढे मी काय करतोय, हातात चक्क नांगर धरतोय. मी तिथे चिटकून नाही राहिलो. मंत्र म्हणत असताना समिधा अर्पण करत असताना मी कुठेतरी पारलौकिक भूमिकेमध्ये होतो. पण जेव्हा गरज म्हणून मी हातामध्ये नांगर धरला तेव्हा मंत्र आणि यंत्र याच्यातला सूक्ष्म भेद मला कळला. येस, तिथंच माझं माणूस पण सिद्ध झालं. हे सिद्ध होणं खूप महत्वाचं आहे. अजून एक उदाहरण असं देऊ इच्छिन मी तुम्हाला. खूप वेदांचा अभ्यास केला, शास्त्र वाचलं, सगळं वाचलं, शास्त्रीय दृष्ट्या मी संपन्न झाले, ग्रंथ वाचून मी संपन्न झाले, पण वेळ आल्यानंतर हातात मी शस्त्र उचलते, शस्त्र आणि शास्त्र याच्यातला मला फरक कळतोय, तेव्हा मी माणूस म्हणून जगते आहे. हे सूक्ष्म फरक कळले पाहिजे. मग तेव्हा शस्त्र हे माझं लौकिक हत्यार होतं आणि जेव्हा मी वेदाभ्यास करत होते, मी पुस्तकं वाचत होते, मी ग्रंथ वाचत होते, तेव्हा शास्त्र हे माझं पारलौकिक हत्यार होत. तसच चित्त आणि वित्त. जेव्हा मी खूप छान अभ्यास करणार, चित्त देऊन अभ्यास करणार, तेव्हा मला वित्त मिळणार आहे. चित्त आणि वित्त याच्यातला मी फरक समजून घेतोय तेव्हा मी माणूस आहे. हे सगळे समन्वय कुठले कुठले, यंत्र मंत्र शास्त्र शस्त्र चित्त आणि वित्त, हा समन्वय माझ्यामध्ये आहे, हा येणं अपेक्षित आहे आणि म्हणून मला माणूस म्हटलेला आहे. हा भाव ह्या कवितेमधून कुठेतरी दिसतोय आपल्याला, प्रत्यक्ष सांगितलेलं नाहीये, पण जेव्हा ही कविता सूक्ष्म दृष्टीने आपण अभ्यासणार तेव्हा कवींना इकडे हे अपेक्षित आहे आणि हे जेव्हा आपण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणार तेव्हा त्यांना त्या स्वमत कृतीचं उत्तर लिहिता येणार आणि तो नेमकं लिहिणार. तिथे मग कुठलाही पालाळीपणा लागणार नाही. माणूस पेरणं, त्याच्यासाठी आपण माणूस म्हणून काय आहोत हे आकळणं, हे खूप महत्वाचं आहे. आणि म्हणून स्वमत आणि अभिव्यक्तीवर अशा कृती देताना प्रत्येक स्थूल वाचन जे आहे ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवताना आपण त्याच्यातल्या शब्दा शब्दातलं जे आकाश आहे, इन बिटवीन द लाईन्स आहे, ते इन बिटवीन द लाईन आपल्याला विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणं शिक्षक म्हणून एक मोठी जबाबदारी येते. ओके, तर अशा पद्धतीने तीन तीन गुणांच्या कृती आपल्याला विचार, त्याच्यातल्या दोन गुण, सहा गुणांसाठी दोन कृती आपल्याला सोडवायच्या आहेत. त्यानंतर आपण येतो भाषाभ्यासाकडे. हा सोळा गुणांचा जो संपूर्ण आवाका आहे, हा सोळा गुणांचा आवाका आपण पहिली ते नववी पर्यंत जे शिकलो त्याच्यावर अवलंबून आहे. आणि अतिशय आनंदाची बाब म्हणजे जे मुलांना अलंकार किंवा वृत्त कठीण वाटायचे ते आपण आता ह्याच्यातून वगळलेले आहेत, कृती पत्रिकेतून वगळलेले आहेत. पण एखादा मुलगा साहित्यिक दृष्टिकोनातून प्रथम भाषा म्हणून त्याचा अभ्यास करू शकतो आणि आपणही असं साहित्य शिकवताना त्यांना वेळोवेळी त्या अलंकारांची त्या वृत्तांची जाणीव करून देत असतो. त्यामुळे व्याकरण घटकांवर आधारित
यामध्ये समास आपल्याला दिलेले आहेत जिथे द्विगु आहे, कर्मधारय, द्वंद्व समास आणि द्वंद्व समासाचे तिन्ही प्रकार दोन गुणांसाठी आहेत. शब्द सिद्धी आहे, शब्द प्रत्यय घटित, उपसर्ग घटित आणि अभ्यस्त हे दोन गुणांसाठी आहेत. वाक्प्रचार, चार वाक्प्रचार कृती आपल्याला द्यायचे आहेत, त्यापैकी दोन आपल्याला सोडवणं अपेक्षित आहे चार गुणांसाठी. मग ह्या कृती कशा विचारल्या जातील, तर इथे खाली लिहिलेलं आहे की खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून त्या वाक्प्रचारांचा वाक्यात उपयोग करा. मग कृती पत्रिकेत चार वाक्प्रचार आपल्याला द्यायचे आहेत, त्यापैकी दोन विद्यार्थ्यांनी सोडवणं अपेक्षित आहे. गुणांची विभागणी इकडे कशी होते, तर वाक्प्रचाराचा अर्थ याला आपण एक गुण देणार आहोत आणि प्रत्येक वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग याला आपण एक गुण देणार आहोत. नेक्स्ट स्लाइड. आता आ घटक जो आहे हा भाषिक घटकांवर आधारित कृती ज्या आठ गुणांसाठी आपल्याला विचारलेल्या आहेत, त्याच्यामध्ये पहिला भाग शब्द संपत्ती हा चार गुणांसाठी आहे. मग शब्द संपत्ती मध्ये काय आहे, तर परत तेच आपण आतापर्यंत जे जे समानार्थी शब्द पाठाच्या अनुषंगाने येतील, जे जे विरुद्धार्थी शब्द असतील, एक वचन असेल, अनेक वचन असेल, वचन बदला, वचन ओळखा किंवा शब्द समूहाबद्दल एक शब्द लिहा, यामध्ये तीन शब्द समूह आपण देणार, त्यापैकी विद्यार्थ्यांनी दोन सोडवणं अपेक्षित आहे. शब्दातील अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द तयार करा. म्हणजे यापैकी कोणत्याही चार घटकांवर प्रत्येकी एक गुणांच्या चार कृती आपल्याला विचारायच्या आहेत. हा भाग कारण इथे इतकं स्पष्ट दिलेलं आहे की अजून यामध्ये आपल्याला काही वेगळं सांगता येईल असं नाहीये. इतकं सूक्ष्म बारकाईने ह्या कृतीपत्रिकेची रचना, तिचा आराखडा, ते प्रारूप तयार करण्यात आलेलं आहे, त्यामुळे ही चौकट आपण सोडायची नाहीये, हे फॉलो आपण करायचं आहे. नेक्स्ट स्लाइड. परत यानंतर ह्याच्यातला दुसरा महत्वाचा जो मुद्दा आहे तो आहे लेखन नियमानुसार लेखन, जो दोन गुणांसाठी आहे. आता इथे लेखन नियमानुसार लेखन अजूनही खूप विद्यार्थ्यांना याचा अर्थ कळत नाही, त्यामुळे लेखन नियमानुसार म्हणजे ते काय, मग याच्या मागे नेमके नियम काय आहेत, हे नियम सांगणं हे आपलं परत एक महत्वाचं काम होऊन राहतं. अचूक शब्द ओळखा पहिला जो भाग आहे, यामध्ये कोणतेही सहा शब्द प्रत्येकी चार पर्यायांसह आपण देतो. सूक्ष्म भेद असतो प्रत्येक पर्यायामध्ये. शिष्यवृत्तीला पण असे प्रश्न आपण विचारतो, तर हे सूक्ष्म पर्यायांसकट आपल्याला असे सहा शब्द द्यायचे आहेत. पर्यायातल्या चार पैकी एक शब्द लेखन नियमानुसार आपल्याला अचूक ठेवायचा आहे आणि ह्या सहा शब्दांपैकी चार शब्द सोडवणं अपेक्षित आहे. ही एक कृती होऊ शकते. किंवा दुसरी कृती काय विचारली जाऊ शकते ह्याच्यावर, तर वाक्यातील लेखन नियमानुसार चुकीचे शब्द ओळखून दुरुस्त करा आणि प्रत्येक वाक्यात दोन शब्द लेखन नियमानुसार चुकीचे असतील अशी चार वाक्य आपल्याला द्यायची आहेत आणि त्यापैकी दोन वाक्य सोडवणं इथे अपेक्षित आहे. त्यामुळे हे जरा विद्यार्थ्यांना क्लिअर करणं खूप महत्वाचं आहे. काय करतात विद्यार्थी, वरचाही भाग लिहितात आणि हे खाली जे दिलेलं आहे ते सुद्धा करतात आणि अशामुळे काय होतं, वेळ पुरत नाही नेमका त्यांना मराठी भाषेला किंवा कुठल्याही भाषेतले हे जे सूक्ष्म कृतीतले फरक आहेत हे त्यांना कळत नाही. तो किंवा सुद्धा लिहून टाकतात आणि मग पेपर पुढे कुठेतरी त्यांचा राहून जातो. मग या किंवाला आपण कुठल्या प्रकारची कृती देऊ शकतो, तर खालील पैकी कोणत्याही दोन वाक्यातील शब्द दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहायचे. मुलं फक्त ते शब्द दुरुस्त करून लिहितात, वाक्य लिहित नाहीत आणि त्यामुळे मग कुठेतरी मूल्यमापन करताना त्यांचे मार्क्स आपल्याला कापावे लागतात. तर त्याच्यामुळे हे पण त्यांना सांगून द्यायचं आहे. नेक्स्ट. तिसरा विभाग आहे विरामचिन्ह. एक गुणांसाठी आहे. एक गुणांसाठी तीन कृती आपल्याला विचारता येऊ शकतात. एक तर योग्य विरामचिन्ह वापरा, विरामचिन्ह ओळखा आणि चुकीची विरामचिन्ह बदला. त्यामुळे हे स्पष्ट आहे इथे, इथे अधिक वेळ मी घेत नाहीये. यापैकी एक गुणांसाठी एक कृती आपल्याला विचारायची आहे. यानंतर आहे पारिभाषिक शब्द एक गुणांसाठी. पहा इथे मात्र गद्य पद्य या दोन्ही विभागातील घटकांवर आधारित कोणतेही दोन पारिभाषिक शब्द आपल्याला द्यायचे आहेत आणि ह्या दोघांमधला एक सोडवणं किंवा दोन्ही सोडवणं आपल्याला अपेक्षित
आहे, दोन्ही सोडवणं अपेक्षित आहे. पुढे विभाग पाचवा. या पाचव्या विभागाच्या अनुषंगाने आपल्याला पाठ्यपुस्तकामध्ये ज्या संकल्पना नोट्स दिलेल्या आहेत, पुन्हा पुन्हा आपण विद्यार्थ्यांना अनेक ठिकाणी जेव्हा जेव्हा मी पाठ्यपुस्तकाचं आणि कृतीपत्रिकेचं प्रशिक्षण घ्यायला जाते, गावागावातून मी फिरले आहे, माझ्या असं लक्षात आलं की विद्यार्थ्यांना ह्या कन्सेप्ट नोट्सचा पण आपल्याला अभ्यास करायचा आहे कृतीपत्रिका सोडवण्याच्या दृष्टीने, हे कुठेतरी सांगितलं जात नाहीये का? तर हा थोडासा आपण त्याचा मागोवा घेतला पाहिजे. पाठ्यपुस्तकाच्या सुरुवातीला तुम्ही शिकवायला सुरुवात करण्यापूर्वी या सगळ्याची ओळख त्यांना आधी करून देणं महत्वाचं आहे की काय अपेक्षित आहे हे सगळं तिथे दिलेलं आहे. त्यामुळे संकल्पना नोट्स प्रत्येक विद्यार्थ्यांनी वाचायच्याच आहेत. विभाग पाच हा उपयोजित लेखनाचा 24 गुणांचा विद्यार्थ्यांसाठी खूप आव्हानात्मक असलेला हा भाग आहे गुण मिळण्याच्या दृष्टीने. मग इकडे अ भाग जो आहे, या अ भागाला आपण और दिलेला आहे पत्र लेखन किंवा सारांश लेखन. या सारांश लेखनामध्ये आपल्याला कुणाचा सारांश लेखन करायचंय? तर विभाग एक गद्य, याच्यामध्ये जो एक ई भाग होता, एक ई मधला जो अपठित गद्य उतारा होता, त्याचा सारांश लिहायला सांगायचा आहे. कारण विद्यार्थ्यांना सारांश लिहायला आवडतं पटत, मात्र एक त्यांना आपण कुठेतरी क्ल्यू देऊन ठेवूया की जर सारांश लेखन तुम्ही करणार असाल तर एक ई मधल्या आकलन कृती सोडवत असतानाच त्या सारांशाच्या अनुषंगाने, सारांश लेखनाच्या अनुषंगाने तुला जे जे काही सुचलं ते कृती पत्रिकेमध्ये रफ पेपरवर लिहू नका, ती कॉपी समजली जाईल, पण मागे रफ असं लिहून तिथे नोंद करून ठेव. म्हणजे जेव्हा प्रत्यक्ष सारांश लेखन तुम्ही करायला जाल तेव्हा त्यावेळेस मनात आलेले जे विचार असतील त्याचा उपयोग तुम्हाला इथे सारांश लेखन करताना येऊ शकेल. बाकी औपचारिक आणि अनौपचारिक पद्धतीचं पत्र लेखन, त्याचे नमुने सुद्धा 9वी पासून आपण पाठ्यपुस्तकामध्ये दिलेले आहेत. या वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव पत्रांचे नमुने आपल्याला विद्यार्थ्यांच्या समोर ठेवायचे आहेत की जेणेकरून ज्यांना सारांश लेखन येत नसेल त्यांना 6 गुण इकडे फॉर्मॅट प्रमाणे, त्या स्ट्रक्चर प्रमाणे मिळून जातील. अशा पद्धतीने विभाग एक गद्य मधला प्रश्न एक ई मधला अपठित गद्य उतारा वाचा आणि त्याचा 1/3 एवढा सारांश तुमच्या शब्दात लिहा. मुलं प्रश्नांची त्या शब्दांची संख्या मोजत बसतात आणि संख्या मोजत बसल्याने परत वेळ जातो. तर 1/3 म्हणजे नेमका काय? आता तुम्हाला कृतीपत्रिकेची रचना विद्यार्थ्यांनाही करून द्या. याचं कारण तो जो 80 ते 100 शब्दांची तिथे मर्यादा आहे, मग 80 ते 100 शब्दाचा 1/3 तो केवढा येईल, म्हणजे आपला सारांश लेखनाचा भाग किती मध्ये आपण लिहायचा आहे हे त्यांना कळेल. आणि तेवढी शब्द मर्यादा, ते शब्द मोजत बसण्यापेक्षा आपण एक साधारण 5 ते 6 ओळींमध्ये सारांश लेखन करू शकतो हे आपण जाणीव करून द्यायची आहे. पुढचा जो भाग आहे आ, जाहिरात लेखन, बातमी लेखन आणि कथा लेखन. प्रकारानुसार 60 ते 90 शब्द मर्यादा ही आपल्यासाठी आहे की एवढ्या शब्दांमध्ये आपण कृतीपत्रिके हे अंतर यावर आधारित कृती विचारायची आहे. कृतीपत्रिके तिन्ही घटकांवर आधारित आपल्याला कृती द्यायच्या आहेत आणि 2 कृती आपल्याला सोडवणं अपेक्षित आहेत, ज्या प्रत्येकी 5 गुणांसाठी आपण विचारणार आहोत. आणि त्यानंतर पुन्हा महत्वाचा भाग, इथे थोडेसे माझे आकडे वर खाली झालेले आहेत, 1-2 खाली आलेत आणि 3 वरती गेलेला आहे. तर इथे आत्मकथन, वैचारिक आणि प्रसंग लेखन हे लेखन कौशल्या अंतर्गत, ज्याला थोडक्यात आपण निबंध लेखन असं म्हणतो, ते 100 ते 120 शब्दांचे 8 गुणांसाठी असलेली ही कृती आहे. कृती पत्रिके तिन्ही घटकांवर आधारित कृती देणं आणि त्यापैकी 1 कृती सोडवणं अपेक्षित आहे. म्हणजे ह्या कृती पत्रिके मध्ये हा आकडा आहे, हा आकडा शिक्षकांना सुद्धा सूचना देतोय आणि विद्यार्थ्यांना सुद्धा सूचना देतोय, इतका चौकटीबद्ध असलेला असा हा कृतीपत्रिकेचा आराखडा आहे. त्यामुळे ही कृतीपत्रिकेची जेव्हा आपण कुठली चाचणी, एकतर मी सांगेन
की आठवी पासूनच पडत असताना, आठवी पासून मग तो चाचणीचा असू देत किंवा कुठलाही पेपर, सतराचा असू देत, वार्षिकचा असू देत, मूल्यमापनाला आपण जेव्हा पेपर काढतो ती कृती पत्रिकाच असावी, त्या पद्धतीनंच जावं असं मला वाटतं. कारण आठवी पासून विद्यार्थ्यांना याची सवय होते आणि मला याचा आनंद आहे की हा प्रयोग मी केलेला आहे. मुलांना आठवी पासून तसंच लिहिण्याची सवय लावलेली आहे आणि आता जेव्हा मुलांचे फोन आले रिझल्ट लागल्यानंतर, मॅडम एवढे मार्क मिळाले, मॅडम एवढे मार्क मिळाले, म्हणजे कुठेतरी आता त्यांना त्याचा सराव झालेला आहे. म्हणून आठवी पासून कृती पत्रिकेचा हा असा आराखडा विद्यार्थ्यांना माहीत करून देणं हे आपलं सर्व शिक्षक बांधवांचं कर्तव्य आहे. मला वाटतं इथे हा सगळा भाग मी संपवलेला आहे. आपण सारे विविध प्रशिक्षणातून ह्या कृती पत्रिकेच्या रचनेला, प्रत्यक्ष कृती पत्रिका काढण्यामध्ये तुमचाही समावेश असतो, होता आणि पुढेही तो राहील. त्यामुळे हे सगळं आपण एकदा उजळा, एक रिफ्रेशमेंट कोर्स आंतरजालने ठेवलेला आहे असं आपण समजूया आणि आपण त्या अनुषंगाने हे समजून घेतलं आहे. अशी छान छान कृती पत्रिका आपण शेअर पण करूया, म्हणजे आमच्याकडून तुम्हालाही मिळेल. यावर्षी अभिनव एक उपक्रम मिनलताई तुम्हाला सांगू इच्छिते, आमच्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना खूप सराव व्हावा लेखनाचा. कारण आमचे विद्यार्थी हे तळागाळातून आलेले विद्यार्थी आहेत, कुठल्याही क्लासला जात नाहीत मॅडम, आणि अशा सान्निध्यात प्रथम भाषेचा अभ्यास आम्हाला करायचा आहे. म्हणून संपूर्ण प्रशासनाने एक अभिनव उपक्रम हाती घेतला. 5 सराव चाचण्या झाल्या आमच्याकडे, 5 प्रिलिम्स झाल्या आणि आज 5 प्रिलिम्सच्या मुळे हा आमचा जो आलेख आहे हा 94% पर्यंत गेलेला आहे. तर कुठेतरी आनंदाची बाब आहे आणि असा प्रयोग आपण सर्वांनी करूया की महाराष्ट्रात मराठी राहिली पाहिजे, टिकली पाहिजे, भाषा म्हणून सुद्धा आणि विषय म्हणून सुद्धा. ओके, सो खूप खूप धन्यवाद. मनस्वी आनंद झाला की ही एवढी मोठी संधी दिली वाच साधण्याची. धन्यवाद, खूप धन्यवाद. आणि खरंच बीएमसीच्या शाळांमध्ये म्हणजे इतक्या छान प्रकारे असा प्रयत्न केला आहे, खरोखरच छान कौतुकास्पद आहे. आणि आपण खरंच अशा प्रकारे मराठी टिकवली पाहिजे. धन्यवाद मॅडम. आत्ताच पाहिले की पाठाच्या मांडणानुसार कृतींची मांडणी आणि त्यामुळे कृती सोडवताना पाठातील घटनाक्रम पुन्हा एकवार स्पष्ट होऊन विषयाचे ज्ञान पक्के होते. आकृतीबंध, ओघ तत्ते, चौकटी अशा वैशपूर्ण आकलन कृती, मुबलक व्याकरण कृती, स्वमत यांचा समावेश करण्यात आला आहे या कृती पत्रिकेत. काव्य सौंदर्य कृती, काव्य पंक्तीचं रसग्रहण अशा मुबलक प्रश्नांचा अंतर्भाव कृती पत्रिकेच्या आराखड्यात आहे. भाषा अभ्यास आणि भाषिक घटक यावर आधारित कृती आहेत. सखोल अभ्यासासाठी स्वतंत्र व्याकरण विभाग व लेखन कौशल्य विभाग केला आहे. पण यात मला असं वाटतं, आता मॅडमनी सांगितलं तसं, सरावाने सिद्धी प्राप्त होते असं म्हणतात. म्हणून परीक्षेच्या दृष्टीने खरोखरच विद्यार्थ्यांनी या कृती पत्रिकेचा नीट अभ्यास करून परीक्षे सामोरं जावं आपल्याला मॅडम दिलेला आहे. खूप खूप धन्यवाद मॅडम. आणि आता आभारासाठी मी आमंत्रित करेन शलाका काळकर मॅडम यांना. शलाका, सर्वांना माझा सस्नेह नमस्कार व स्वागतही. आजचं आपण हे 31वं पुष्प आज अनुजा मॅडमच्या उपस्थितीत गुंफलेलं आहे. खरं तर जन्माष्टमी आहे आज. जन्माष्टमी म्हणजेच गोकुळाष्टमी. हा कृष्ण जन्माचा दिवस आहे आज. आपण या आजच्या दिवसाची सुरुवात गवळण व भारुडाने केलेली आहे आणि अनुजा मॅडमनी याला आपल्या सुश्राव्य अशा आवाजाने साथ दिलेली आहे. श्रीकृष्णाचं हे चरित्र आपल्या मानवी मनाला कायम भुरळ घालणार असं आहे. समूह भावना वाढीस लावणारा व भक्तिरसाचे परिपोष करणारा हा उत्सव आनंददायी आहे. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला उपदेश केला की तस्मादु तिष्ठत कौंतेय युद्धाय कृतनिश्चयः, म्हणजेच हे अर्जुना उठ आणि लढायला सिद्ध हो. त्याचप्रमाणे अनुजा मॅडमनी या कृती पत्रिकेचे 5 घटक अगदी उदाहरणाद्वारे आपल्याला या ठिकाणी इथे समजून सांगितलेले आहेत आणि अतिशय सुंदर ओघवत्या भाषेमध्ये आपल्याला हे विवेचन आज आपल्या समोर मांडलेलं आहे. आणि आपल्या विद्यार्थ्यांना न कळत त्या श्रीकृष्णार्जुनाप्रमाणेच
इथं उपदेश केलेला आहे की तू या कृतीपत्रिकेचं नीट व्यवस्थित अभिव्यक्त हो आणि स्वतःच्या शब्दात याची उत्तर नीट मांड. म्हणजेच अच्छा विद्यार्थ्याला जणू तू लढायला हो हाच उपदेश त्यांनी या माध्यमातून केलेला आहे. तर मी आपणा सर्वांच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करते. खरं आभारापेक्षा कृतज्ञच त्यांची मी राहील. खरं तर त्यांचं लोकसत्तामध्ये यशस्वी भव या सदरामध्ये अतिशय सुंदर आपल्या या पाठ्यपुस्तकाच्या विविध घटकांचा त्यांनी लेखन केलेलं आहे आणि त्यांनी आदर्श कृतीपत्रिका अगदी उत्तरासह आपल्याला मार्गदर्शक ठरलेली आहे आणि या त्यांच्या सगळ्या घटकांचा आणि याचा उपयोग मी माझ्या विद्यार्थ्यांनाही केला आहे आणि खरंच आत्ताचा रिझल्ट हा याचं उदाहरणच आहे. तेव्हा मी मॅडमचे परत पुन्हा एकदा आभार व्यक्त करते. तसेच अध्यापक मंडळाचे सर्व पदाधिकारी यांचेही मी मनपूर्वक आभार व्यक्त करते. इझी टेस्ट ऍपचे माननीय मुरलीधर भुतडा सरांच्या सहकार्याने हा कार्यक्रम आपण दररोज 3 ते 4:30 या वेळात आपल्या सर्वांसाठी हा प्रसारित होत आहे. आज अगदी 31 दिवस आपण हा कार्यक्रम अनुभवत आहोत आणि खरं तर त्यांचं सौजन्यपूर्ण सहकार्य आपल्याला लाभत आहे. तर त्यांच्या या सौजन्यपूर्ण सहकार्यासाठी मी त्यांना त्यांचे मनपूर्वक अभिवादन करून कृतज्ञता व्यक्त करते. आणि आपण हो मंडळी की आपण रोज आमच्या या कार्यक्रमास उपस्थित राहतात, आमच्या निमंत्रणाचा स्वीकार करता आणि उपस्थित राहून या कार्यक्रमाचा आस्वाद घेता. सर्वांचे अनमोल सहकार्य आम्हाला लाभते आणि त्यामुळेच आमचं मनोधैर्य खरं उंचावतं. तेव्हा आपणा सर्वांप्रती मी कृतज्ञता व्यक्त करते. जाहिरात हा तर आपल्या मनाला नेहमीच भ्रळ घालतात. त्यातील काव्य, त्यातील सादरीकरण आपल्या मनामध्ये घर करून राहतात व आपल्या नकळत आपल्या आपण त्या जाहिराती गुणगुणतोही. असंच कोणतीही गोष्ट आपल्याला जर थोडक्यात सांगितली ना सारांश रूपाने तर आपल्या मनात अगदी ठसते ती. आणि म्हणूनच उद्याचं जे 32वं पुष्प आहे हे गुंफण्यासाठी आपण आमंत्रित केलं आहे कोल्हापूरचे राजेंद्र कुमार गोंधळी सर. हे आपल्याला उद्या जाहिरात लेखन व सारांश लेखन यासाठी मार्गदर्शन करणार आहेत. तेव्हा मी आपणा सर्वांप्रती परत एकदा आभार व्यक्त करते आणि पुढील सूत्र मिनल मॅडमच्या हाती सोपवते. मिनल मॅडम सगळ्यात पहिल्यांदा आपल्याशी बोलतायत सतीश प्रधान चिंदरकर सर. सतीश चिंदरकर सर, सर बोला, माईक अनम्यूट करा आणि बोला. सतीश सर नमस्कार. मॅडम अतिशय सुंदर आज व्याख्यान करायला मिळालं, धन्यवाद. तुम्ही ओघी भाषा आणि कर्णमरसा आवाज होता तुमचा आणि ह्या कृतीपत्रिकेच्या संदर्भात अति उपयुक्त अशी माहिती आपण दिली, मनापासून तुमचे आभार मान. धन्यवाद. तर मला एक बोलायचं, एक बोलू का मॅडम? चिंदरकर सर म्हणजे बँड्राच्या शाळेतले का? मॅडम मला खूप आनंद वाटेल सरांना. सर मी तुमची विद्यार्थिनी आहे बरं का? अरे बापरे. चिंदरकर सर तुम्ही माझे गुरु आहात. हॅलो. महात्मा गांधी स्कूल मध्ये मी 4th मध्ये मॅडम. 4th माझी पाया म्हणजे माझा जो पाया महात्मा गांधी पासून तयार झालाय. जल शिरसेकर आता झालेत ते, पण तेव्हा ते महात्मा गांधी विद्यालय होतं. आणि चिंदरकर सर तुम्ही मला शिकवत होतात, कदाचित मी तुम्हाला आठवत नाहीये. हॅलो सर, बहुतेक लेट झाले. आम्ही कळवू त्यांना. अगदी अगदी. आपला नंबरही देऊ. ओके सर. ओके मॅडम. मॅडम आपण मला वाटतं शेवट करावा, कारण मिनल मॅडमचा आवाज येत नाहीये. सर आलेत का परत? चिंदरकर सर ऐकू काय येत नाही. चिंदरकर सर, सर आहेत का? माईक म्यूट केलाय.
माझा आवाज येतोय मॅडम? नाही येत वाटतं सर. मिनल मॅडम आवाज येतोय. येतोय ना? बरी आहे. तर आज आपण एकच प्रतिक्रिया घेतोय मॅडम. मी तुम्हाला सरांचा नंबर नक्की सेंड करते मॅडम. सुंदर सर. सर आहेत पण सरांनी सर आहेत पण माईक म्यूट आहे सरांचा. माईक म्यूट आहे सरांचा. हा बोला बोला मॅडम. महात्मा कोणत्या साली होता? म्हणजे चौथी मध्ये होते मी. चौथी मध्ये आता पटकन आठवण. हो म्हणजे वर्ष तेव्हा नऊ. बिर्जे सर वगैरे होते. बिर्जे सर, राणे मॅडम, हा ते माझे आणि तुम्ही. हे तुम्ही सगळे माझे गुरुवर्य. नमस्कार. धन्यवाद मॅडम. पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून आभार. ज्यांनी ज्यांनी आम्हाला या उपक्रमासाठी प्रोत्साहन दिले त्यांच्या ऋणात राहायला नेहमीच आवडेल. आजचे आपले सत्र आपण इथेच संपवित आहोत. अशीच नेहमी साथ द्या, असाच नेहमी हात द्या आणि उद्या पुन्हा या उपक्रमाला नक्की भेट द्या. धन्यवाद. धन्यवाद. हॅलो मिस मॅडम, खूप धन्यवाद. बंद करायचं. ओके.